चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. दाटला चहूकडे अंधा, आज आठवे मजला श्रावण, पारदीत मी वधिला ब्राह्मण. दाटला चहूकडे अंधा. राजा दशरथाला सुद्धा जगाचा निरोप घ्यावा लागला. दादा, जिथे देवाच्या बापाला जावं लागलं तिथे आपण आपल्या मनाला समजूत घालायची, एवढंच मला सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल तिथे देवांचे वडील नाही शिल्लक राहिले, मग प्रमाण येत नाही उरो. आले अवतार येरते पामर जीव किती. मौत जब तुझको आवाज देगी. अरे बोल. मौत जब तुझको आवाज देगी. आपल्या जीवनामध्ये राम नामाचं महिमान तसं पाहायला लागलं तर खूप मोठं आहे. राम का नाम लेकर जो मर जाएंगे, ओ अमर नाम दुनिया में कर जाएंगे. राम का नाम लेकर जो मर जाएंगे, ओ अमर नाम दुनिया में कर जाएंगे. मानो ना मानो खुशी आपकी. आमच्या घराण्याचे गुरु वैकुंठवासी गणेशानंद सरस्वतीजी महाराज हिंदूवासिनी संस्थान पिंपळनेर. तर बाबा, आम्ही खूप लहान असताना आम्ही त्यांचं हे गायलेलं, त्यांनी म्हटलेलं आम्ही ऐकलेलं. मानो ना मानो खुशी आपकी. माना अथवा ना माना काय. राम का नाम लेकर जो मर जाएंगे, ओ अमर नाम दुनिया में कर जाएंगे. मानो ना मानो खुशी आपकी. किसी ने पूछा वो किधर जाएंगे. भगवान हमें जिधर ले जाएंगे हम उधर जाएंगे. एवढं राम नाम आपल्या जीवनामध्ये मोलाचं महत्वाचं. सुरुवात म्हणजे राम, सांगता म्हणजे सुद्धा राम, आणि जीवनाचा मध्य म्हणजे राम,
असा राम ज्यांनी पृथ्वीवर आणला. असे दशरथजी काय सामान्य आहेत का? मी हे तुम्हाला का सांगते, इथे आपले आई वडील जग सोडून गेले नवल नाही, देवाचा सुद्धा बाप जग सोडून गेलेला, देवाचा पिता, देवाला काय अशक्य आहे, पण त्या जगाच्या बापाच्या बापाला सुद्धा हे जग सोडून जावं लागलंय. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला दशरथजीचं महत्व सांगते. रामायणामध्ये कौशल्या नावाचं पात्र आणि दशरथ नावाचं पात्र सामान्य नाही. भगवान प्रभू रामचंद्र लहान होते आणि लहान असणारे भगवान प्रभू रामचंद्र कौशल्या माईला म्हणतात, मा मला खेळ खेळायचा आहे. काय देऊ बाळा खेळायला? चेंडू देऊ? काय देऊ? विटी देऊ? दांडू देऊ? लगोरी देऊ? काय देऊ? आई मला तो आकाशातला चंद्र दे ना खेळण्यासाठी. आई म्हणते, बाळा आकाशातला चंद्र खेळण्यासाठी देणं सोपं आहे का? ते शक्य नाही. तर कुठल्या तरी साधू संतांनी मनातला भाव मांडला. संत म्हणतात, कौशल्या माई तुझ्यासाठी आकाशातला चंद्र रामाला खेळण्याला देण्याकरता कठीण नाही. का? अगं तू साक्षात जगाचा मालक पृथ्वीवर आणला, तुला तो चंद्र पृथ्वीवर आणणं काय कठीण आहे? माझं बोलणं कळत असेल तुम्हाला. जिना साक्षात रामचंद्र पृथ्वीवर आणलाय, तिला चंद्र काय कठीण आहे इथे आणणं? म्हणजे कौशल्या माई सामान्य नाहीये आणि राजा दशरथ सुद्धा सामान्य नाहीत. लक्षात घ्या, रामायणामध्ये दशरथजीचं नाव आहे दशरथ. दश म्हणजे दहा आणि दुसरा एक आहे दशमुख, दहा तोंडाचा आणि दहा इंद्रियाचा. दशरथ म्हणजे ज्यानं दहा इंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, या दहा इंद्रियाचा ज्यानं रथ बनवला आणि दहा इंद्रियांचा योग्य वापर करून ज्यानं देव मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्याच रथात देव बसलाय. पण ज्यानं दहा इंद्रियाचा योग्य वापर न करता त्या दहा इंद्रियाच्या माध्यमातून विषयांचं सेवन केलं तो दशमुख झाला. त्यानं दहा इंद्रियाला काय बनवलं? मुख, तोंड बनवली. आणि त्या दहा मुखाच्या माध्यमातून विषयाचं सेवन केलं त्याला, त्याच्या हाताला देव तर लागला नाही पण त्याला त्याच्या तोंडाला काळं लागलं. या जगातून कितीही मोठा आहे तो, ज्ञानानं वयानं संपत्तीनं सगळ्या गोष्टीनं मातब्बर आहे पण त्याची माती झाली, त्याच्या हाताला देव लागला नाही. देव कुणाच्या हाताला लागला? तर दशरथजीच्या हाताला लागला. का? त्यांनी दहा इंद्रियांचा रथ बनवला आणि भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला म्हणून त्या रथात देव बसला, त्याचं नाव दशरथ. दशरथ सामान्य नाहीत दादा. दशरथ राजाबद्दल बोलताना सांगतात रघुकुल शिरोमणी. रामाला सुद्धा म्हणत नाही रघुकुल शिरोमणी. या रघुवंशामध्ये काही साधे राजे होऊन गेले का? या रघुवंशामध्ये रघु राजा झाले. या रघुवंशामध्ये राजा हरिश्चंद्र होऊन गेले. या रघुराजामध्ये ज्यांनी स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली असे भगीरथ झाले. पण या कुणालाच रघुकुल शिरोमणी म्हटले नाही. मोठी मोठी लोक झाली या रघुवंशामध्ये. मला राजा दशरथाचं महत्व तुम्हाला पटवून द्यायचंय. दशरथजी सामान्य नाहीत, पण तसा विचार जर केला तर दशरथजीपेक्षा मोठी मातब्बर क्रांती केलेली लोक त्यांच्या कुळामध्ये आहेत, त्यांना सुद्धा रघुकुल शिरोमणी म्हणत नाहीत. राजा हरिश्चंद्रानं सत्याची शिकवण जगाला दिली. सत्य म्हणजे काय ते जगाला सांगितलं राजा हरिश्चंद्र, तरीही त्यांना रघुकुल शिरोमणी म्हणत नाहीत. भगीरथ राजानं गंगा पृथ्वीवर आणली म्हणून आपण पोटाला पोट भर खातोय. दुष्काळात आपल्याला दुष्काळ आठवत नाही का? गंगेचे उपकार आहेत. पण ही गंगा कोणी आणली? तर ती भगीरथानं आणली आहे. पण त्या भगीरथ राजाला सुद्धा रघुकुल शिरोमणी म्हणत नाहीत. रघु राजानं गायीचे प्राण वाचवले तेव्हापासनं रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर बचरण जाई, ही म्हण प्रचारात आली, प्रचलित झाली, तरीही त्या रघुराजाला रघुकुल शिरोमणी म्हणत नाहीत. आता मला सांगा, राजा दशरथानं तर हा संकल्पही केला नाही, त्यांच्यामुळे ही म्हणही समाजामध्ये प्रचलित झाली नाही. राजा दशरथानं गंगा सुद्धा पृथ्वीवर आणली नाही. राजा दशरथानं सत्यव्रत जगामध्ये स्थापित केलं नाही. राजा हरिश्चंद्रासारखं कठोर परीक्षा सुद्धा दिली नाही. तरीही राजा दशरथाला रघुकुल शिरोमणी का म्हणावं दादा? राजा हरिश्चंद्रासारखा जीवनाचा खडतर प्रवास करणं, सत्य टिकवून ठेवणं, याही पेक्षा मोठं राजा दशरथाचं आहे. कुणी म्हणत असेल गंगा पृथ्वीवर आणली, पण त्याही पेक्षा महान कार्य माझ्या राजा दशरथाचं आहे. कुणी गंगा पृथ्वीवर आणली, कुणी सत्य शिकवलं, कुणी त्या ठिकाणी
रघुवंशाचं नाव मोठं केलं, कुणी रघुवंशाची कीर्ती मोठी केली, पण सांगू या सगळ्यापेक्षा वेगळं माझ्या राजा दशरथानं केलं. काय केलं? तर माझ्या दशरथानं स्वर्गीचा देव भूमंडळावर आणला हे सगळ्यात मोठं केलं. ते कोणालाच नाही जमलं, जे कुणालाच जमलं नाही ते माझ्या राजा दशरथानं केलं. देवच पृथ्वीवर आणलं. अरे गंगा पृथ्वीवर आणणं काय कठीण आहे, सत्य शिकवणं काय कठीण आहे, पण देव पृथ्वीवर आणणं सोपं नाही. एवढं महान मातब्बर कार्य ज्या राजा दशरथानं केलं, त्या राजा दशरथाला सुद्धा जगाचा निरोप घ्यावा लागला. भरण त्याचा अर्थ असतो की भरा आणि सुटा. आता तुमचं इथं सरलेलं आहे, आता तुमचं इथं काही शिल्लक नाही, तुम्हाला जावं लागणार. बरोबर आहे सज्जनांनो? मला कोणी म्हणेल ताई कीर्तन चालू झाल्यापासून एकच म्हणताय तुम्ही, मरणार आहात मरणार आहात का, म्हणून हातपाय धुवून आमच्या पाठीमागे लागले. तसं नाही, मी खरं ते सांगते आणि सांगू तुम्हाला. आता जे बोलते ना की मरण आहे ते मरावं लागणार, तर हे जे मी बोलते ना हे या प्रसंगानुसार बोलावं लागतंय. आता पहा, प्रसंग जसा आहे त्या पद्धतीने समाजाला माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. गणपती उत्सवाचा कार्यक्रम असेल तर गणपतीची माहिती सांगावी, दुर्गा उत्सवाचा कार्यक्रम असेल दुर्गादेवीची माहिती सांगावी, कुणाच्या बारशाचं कीर्तन असेल तर बारशाचं महत्त्व सांगावं, आणि श्राद्धाचं कीर्तन असेल तर मृत्यूचं महत्त्व सांगावं. जर बारशाच्या कीर्तनात वर्ष श्राद्धाची माहिती द्यायला लागलं तर पाकिट तर भेटणारच नाही, पण आमच्या खिशातलं काढून घेतील आणि पुन्हा म्हणतील ताकीद देतील कोणी आणलं होतं या महाराजाला. पुन्हा जर हा महाराज गावात दिसला तर मग बोला. याचा अर्थ काय? बारशाच्या कीर्तनात श्राद्धाची माहिती चालत नाही. उगा एखाद्याचं बारस आहे, सगळं घर आनंदात आहे, उल्हासात आहे, सगळा आनंद झाला, कीर्तन करबू आणि कीर्तन चालू केलं आणि कीर्तनात सुरुवात केली, ज्याचा जन्म झाला त्याला मरावंच लागणार आहे. आज कितीही आनंद साजरा करा, एक दिवस दुःख तुमच्या वाट्याला येणारच आहे. नाही का गोटे घालायचे कीर्तन करायला खाली बसून? मला सांगायचं काय तुम्हाला, प्रसंगानुसार माणसानं बोललं पाहिजे. प्रसंगाचं अवधान ठेवून जर आपण बोललो नाही तर त्या बोलण्याला अर्थ राहणार नाही. प्रसंग आहे स्वर्गीय संपत बाबा यांच्या मृत्यूचा सोहळा. मरण चुकत नाही, पण दादा मरण सुंदर व्हावं याच्यासाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. मरण सुंदर झालं पाहिजे याच्यासाठी काय करावं? अभंगाचं पहिलं चरण, यजसाठी केला होता अट्टहास, यजसाठी केला होता, यजसाठी केला होता अट्टहास, यजसाठी केला होता.
आज साठी केला होता अट्टहास, याज साठी केला होता अट्टहास, याज साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड बाबा, स्वर्गीय संपत बाबा पगार यांच्या जीवनाचं सोनं झालं दादा, जीवन धन्य झालं, पुण्यस्मरणाला कीर्तन होणं सामान्य गोष्ट नाही, वैकुंठाची वाट मोकळी झाली, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावं याच्यासाठी प्रत्येक जीवाचा अट्टहास असला पाहिजे. काय अट्टहास करावा? आपला शेवट गोड होण्यासाठी एकच करावं, चांगलं जगावं माणसानं, इंद्रियांचा चांगला वापर करावा. कसा वापर करावा इंद्रियांचा? हे आखा, हे आखा जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. धन्यवाद. मी सांगण्याच्या आपण आपल्या सर्वांनी टाळी वाजवली त्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद. घ्या आनंद, विसरून जा स्वतःला, जर आयुष्याची सांगता सुंदर झाली, आपल्या बद्दलही कुणीतरी म्हणावं याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आज या हरिकीर्तनामध्ये, या भजनामध्ये स्वतःला विसरून जाऊन टाळी वाजवा आणि विश्वास ठेवा, आत्ता या क्षणाला या कीर्तनात जर टाळी वाजवली तर नक्कीच उत्तर वेळेला, शेवटच्या वेळेला नक्कीच तुमच्यासाठी टाळ वाजेल. टाळ वाजवा, टाळी लागी 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 Yeah.
जगन मीरा हो गई हो तोंडाचा वापर करता येत नाही नीट, त्यांना जगायचं कळत नाही, ज्यांचा व्यवहार चुकीचा आहे समजावं त्यांना जीवनाचा अर्थ कळाला नाही, जे केवळ निंदेमध्ये गुंतलेले असतात समजावं त्यांना सुद्धा जीवनाचा अर्थ कळालेला नाही. सज्जनांनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, ज्याला जगायचं कळालं त्याच्या जीवनाचं सोनं झालं. जगामध्ये असे काही लोक आहेत ना, भगवान परमात्मानं बहुमोल किमतीचा देह दिला, सुंदर असं आयुष्य दिलं, पण जगायचंच कळालं नाही, कधी कुणाच्या उपयोगाला चालले नाही, कुणाच्याच उपयोगाला आले नाही, ना देशाच्या ना देवाच्या ना धर्माच्या. काही लोक काहींचा पिंड या पृथ्वीवर येतो, पण तो पिंड देव देश आणि धर्म या तिन्हींचाही उपयोगी येत नाही. नाही देशाची किमान देवाची सेवा करा, नाही देवाची किमान आपल्या गावाची तरी सेवा करा, नाही गावाची अरे कुठली तरी सेवा करा ना, पण काहींचा पिंड देव देश आणि धर्म यांच्या उपयोगी येत नाही, समजावं यांच्या जगण्याला काही अर्थ नाही दादा, त्यांचं जीवन व्यर्थ गेलं. काही काही लोक तर एवढी विचित्र असतात, अख्ख्या गावाला त्रास देतात, कुणाला सुख देत नाहीत, समाधान देत नाहीत. उदाहरण सांगते, एक व्यक्ती एवढा विचित्र होता, सगळं गाव हैराण झालं होतं, लेकरू नाही शहाणं माणूस, गाव वैतागून सोडलेलं, ते एवढं विचित्र होतं. पावसाळ्याच्या दिवसात गावच्या पाण्याच्या टाकेत जुलाबाचं औषध टाकायचं, म्हणजे पाणी पिले की लोक हैराण. कुणाच्या शेतात ऊस असेल, बाजरी असेल, मका असेल, गहू असेल, तिकडे गुरं सोडून द्यायचे. खूप विचित्र होतं, पानवठ्यावर जर बाया पाणी भरण्यासाठी आला तर त्यांच्यातली त्यांच्यात भांडणं लावायची, आणि जे कच्च्या कानाचं त्याच्या कानात पेटवायचं, ते काहीतरी सांगायचं आणि घरात पेटवून द्यायचं. कुणाचे गंज पेटवून दे, कुणाचं जमलेलं मोडून टाक, कठीण होतं ते, कुणाच्याच उपयोगाचं नव्हतं. अख्खं गाव म्हणायचं, गाव देवळात जायचं, देवाला नारळ फोडायचं 11 रुपये खर्च करून, आणि म्हणायचं देवा याला घेऊन जा पटकन. गावकरी कधी म्हणत नव्हते देवा माझ्या पोराला नोकरी लागू दे, माझ्या घरात सुख शांती लाभू दे, असं नाहीच. लोक म्हणायचे हे गेलं ना गाव सुखी होईल, देवा याला घेऊन जा. खूप कठीण होतं ते, सारखं भांडणं लावत होतं, त्रास देत होतं, कुणाच्याच उपयोगाचं नव्हतं, ना देवाच्या ना देशाच्या ना धर्माच्या, कुणाच्याच उपयोगाचं नाही, गाव वैतागून गेलेलं. आणि पहा त्याचे शेवटचे 7-8 दिवस राहिले बरं आयुष्याचे, त्याला कळालं आता आपण मरणार आहोत, त्यालाही पश्चाताप झाला की आपण सगळ्यांची माफी मागू बरं. जसं काय प्रचाराला फिरतं तसं घराघराकडं जात होतं आणि सांगायचं मला माफ करा, मी खूप त्रास दिला, नवरा बायकोत भांडणं लावली, तुमचं पोराचं बनवू दिलं नाही, तुमच्या पोराचं 10 वेळा मोडलं मी, तुमचा सगळ्यात खूप त्रास दिला मी, असं सांगायचं बरं. प्रामाणिकपणे त्यानं कबूल केलं, फक्त एक विनंती माझी, 7-8 दिवसात मी मरणार आहे, मी मेलो ना मला सुखानं मरू देऊ नका, काय करा माझे पाय बांधा, हात बांधा, मला चप्पल न मारा. आणि पायाला हाताला बांधून गावच्या बाजूला जे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाला उलटं टांगा, एवढं मारा एवढं मारा, तुमचं पोट भरेपर्यंत मारा मला, तेव्हा मी केलेलं पाप धुवून जाईल. असं कोण म्हणतंय? ते खोडील ते म्हणतंय, सगळ्यांना सांगतंय तसं करा. सगळ्या गावाला सांगितलं, बाया म्हणायच्या बाई शेवटच्या वेळेला तर याला सद्बुद्धी फुटली, बरं झालं. काही काही तर म्हणायच्या तर मरू तर ते त्याला दाखवतेच कसं येतं, काही बाया टपूनच होत्या, कसं मारायचं त्याला, काही 4 चौघणी तर प्लॅनिंग केलं त्याला कसं कसं मारायचं ते. एक म्हटली मी बोटं मोडणार, तिसरी म्हटली मी चप्पल मारणार, सगळ्यांची तयारी चालू झाली. एक म्हटली मी चटणी टाकणार त्याच्या तोंडात त्याच्या डोळ्यात, आता मेनवर चटणी टाकणार तर काही टाक, काही उपयोग आहे का? पण त्यांचं प्लॅनिंग चालू झालं आणि 7-8 दिवसात खरंच तो माणूस मेला. मेल्यानंतर सारं गाव म्हटलं अरे रे रे, हे बोललं तसंच झालं, हे मेलंय. काही म्हटले मग बांधायचे का हात पाय, काही म्हटले मरू दे कोल्या कुत्र्याला खाऊ दे, कोणी म्हटलं बाया म्हटलं नाही, त्याने जे सांगितलं ना तेच करायचं. बाया पुढे आल्या, बायांनी त्याचे पाय बांधले, हात बांधले, शहाणी माणसं म्हटले राहू द्या आता, तुम्ही पुढचं काही करू नका, आम्ही करतो सगळं, तुम्ही आमच्या सोबत जा. सगळं गाव गोळा झालं, लहान लेकरासहित कुणाच्याच प्रेतयात्रेला एवढी, मग त्या शेवटच्या कुणाची गर्दी नव्हती तेवढी त्याच्या त्याला गर्दी, म्हणजे त्याने तयारी पण किती भारी केली पहा. त्याच्या शेवटच्या वेळेला कुणी हजरसुद्धा झालं नसतं, कुत्रासुद्धा, पण सगळं गाव जमा झालं. बाया तर एवढ्या चिडल्या, त्यांनी त्याच्या तोंडात तुळशीचं पान नाही बेशरमचं पान घातलं. बेशरम कळतं ना तुम्हाला?
काहीकडे नाही कळत. हा ते बेशरम तसं ते पान त्याच्या तोंडात घातलं, पाय बांधले, फरफडत फरफडत फरफडत, मग ते डफ वाजवले, काय 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 डॉलबी लावली त्यांनी, वाजत गाजत घेऊन जायचं त्याला. घेऊन गेले डफ लावून गावाच्या बाहेर, आणि त्यानं असं वडाचं झाड सांगितलं होतं, त्या वडाच्या झाडाला चारही बाजूनी पाणी होतं, फक्त एकच रस्ता होता झाडाजवळ जायचं टायमाला. ते सगळं गाव तिथे गेलं वडाच्या झाडाखाली, सगळं गाव त्याला उलटं टांगलं, बाया आल्या चपला मारायला लागल्या, कोणी बोटं मोडायला लागलं, कोणी कशानं मारायला लागलं, कोण कशानं मारायला लागलं. तेवढ्यात त्या गावातलं भोळसट होतं, त्याला काहीच कळत नव्हतं. त्यानं पाहिलं म्हणे एका माणसाला एवढी माणसं मारतायत. ते गेलं पोलीस स्टेशनला, गावाच्या बाजूलाच पोलीस स्टेशन होतं. घेऊन आलं ना पोलिसाच्या गाडीला, बंग 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 करत ती पोलिसाची गाडी वाय 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 करत गाडी आल्यानंतर सगळे हादरले. बाया म्हटले आता काय करायचं. शहाणी माणसं म्हटले मी म्हणत होतो तुम्हाला याच्या नादी नको लागायला ना, हयात भर गावाला त्रास दिला, मेल्यावर सुद्धा आता गावाचं काही बरं करणार नाहीये. गाडी आली आता कुणीच काही बोलायचं कारण नव्हतं, कारण सगळे रंगे हात पकडले होते, कारण सगळे मारताना दिसले होते. कुणी चप्पल मारत होतं, कुणी दगड मारत होतं, कुणी शेण फेकत होतं, ते एकटंच उलट लटकलेलं होतं. म्हणे मा असं मारून मारून याला मारलंय वाटतं. कुणी काही बोलणं, हे ह्याच्याकडं पाहतं, ते ह्याच्याकडं पाहतंय, सगळे टाकले गाडीमध्ये, नेले पोलीस स्टेशनला. अख्खं गावच्या गाव पोलीस ठाण्यामध्ये, तिकडंच भाकरी करायच्या, तिकडंच पिठलं हटायच्या, तिकडंच खायचे, तिकडंच ह्यांचा तपासच नाही गावकडं, अख्खं गाव पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या, ह्या माणसानं जिवंत असताना सुद्धा गावाला त्रास दिला, आणि मेल्यावर सुद्धा गावच्या गाव लेकरा बाळासही ठाण्यात घातलं. हे चांगलं म्हणायचं का? अशी काही विचित्र माणसं असतात की त्यांना आयुष्यभर जगायचंच कळत नाही, त्यांना आपल्या जीवनाचा अर्थच कळत नाही दादा. पण अशांना देव विचारणार आहे, काय क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तुम खो दिया. दादा प्रत्येकाला काय केलं तुम्ही, काय केलं जीवन, पण याचं महत्व तुम्ही जाणलं का? काही लोकांना जीवनाचा अर्थ कळत नाही, आणि ज्याला जीवनाचा अर्थ कळाला त्यालाच याजसाठी केला होता टास, हे लागू होतंय. जीवनाचा अर्थ कळावा. काय आहे जीवनाचा अर्थ? आपण म्हणतो आम्ही पुण्य कमावणार, देवाला प्राप्त करून घेणार, पण पुण्य पुण्य म्हणजे तरी काय कळालंय का आपल्याला? काय आहे पुण्य? खूप टाळं वाजवणं म्हणजे पुण्य आहे का? खूप ग्रंथ वाचन करणं म्हणजे पुण्य आहे का? हे करावं. या सर्व सात्विक धार्मिक क्रिया आहे, याच्याशिवाय अंतकरणाची शुद्धी आणि सात्विकता होऊ शकत नाही, हे मान्य आहे. पण पुण्य म्हणजे काय? व्याख्या ऐकून घ्या, आमच्या संतांनी केलेली आहे. पुण्य ते पर उपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे, आणि दुसऱ्यावरती उपकार करणं हे पुण्य आहे. उपकार करा फक्त, कुठेतरी देव देश आणि धर्म यांच्या उपयोगी येण्याचा प्रयत्न करा. वेगळा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. वेगळा परमार्थ नाही केला तरी चालेल, फक्त उपकार करा. उपकार लोक म्हणतील कोणावर करायचा उपकार, ज्याच्यावर उपकार करावं तेच आपकार करते. दादा
मला सांगा, रामकृष्ण परमहंस नदीमध्ये एक विंचव वाहत होता, विंचवावर उपकार करायला लागले संत. विंचव उचलला हातात, पाण्यात पडतंय, जाईन वाहत वाहत मरून जाईल. विंचव तळ हातावर घेतला, ज्यानं हातावर घेतला त्याच्याच हाताला डंख केला, त्यानं नांगी मारली. विंचव असतो ना, हात झटकला. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु, त्यांनी हात झटकला, पुन्हा पाण्यात पडला, पुन्हा दया आली, उचलला. असं 10-20 वेळा नाही, 5-50 वेळा झालं. काठावर माणूस पाहत होता बऱ्याच वेळापासनं. स्वामीजी काय कळतं का नाही, ते चावताय तुम्हाला, तुम्ही त्याला वाचवताय. स्वामीजी म्हटले, मग काय करू, द्या सोडून मरू द्या त्याला, जा बाहेर या तुम्ही. नाही, डंख करणं हा जर त्याचा धर्म असेल तर त्याला वाचवणं हा सुद्धा माझा धर्म आहे. मी साधू आहे. याला उपकार म्हणतात दादा, याला उपकार म्हणायचं. जर विंचवावरही उपकार करता येत असेल तर विंचवापेक्षा माणसं बरी आहेत. लगेच लगेच तरी नांगा मारत नाहीत, नंतर का मारणार. लगेच लगेच तरी नांगा मारत नाहीत ना. हा, विंचवापेक्षा बरं. सांगू तुम्हाला, उपकार करा, आपल्याला परत काहीतरी मिळेल, त्या उपकाराची परतफेड मिळेल, चांगली मिळेल ही अपेक्षा न ठेवता उपकार करा. तुम्ही तो तुमच्या जीवनात केलेला फार मोठा सत्कर्माचा भाग आहे, आणि त्यानंच संतांचे शब्द खरी होतील तुमच्या जीवनात. याचसाठी गेला होता तास, हे सार्थ होईल याच्यासाठी उदाहरण देते मी तुम्हाला. उपकारानं माणसं कशी अमर होतात, उपकारानं माणसाची नावं कशी जिवंत राहतात, याच्यासाठी उदाहरण देते. चला पंढरपूरला, पंढरी नगरीला आपण जाऊ. तिथे विठोबा देव आहे. कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला अंतपार याचा, वेदा नाही नाही कळला अंतपार. चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा.